महाराष्ट्र विधानसभेचे महाकवरे पाहत राहा फक्त MKN वर. नमस्कार, MKNच्या आढावा मतदारसंघाचा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. पुणे जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ. शिरूर शहर, शिक्रापूर, वाघोली, लोणी काळभोर यासारख्या मोठ्या शहरांसह एकूण 96 गावांचा समावेश या मतदारसंघात होतोय. असा हा शहरी आणि ग्रामीण भागात विभागलेला मतदारसंघ. याच मतदारसंघाचा आढावा घेऊयात MKNच्या आढावा मतदारसंघाचा या आमच्या कार्यक्रमात. महाराष्ट्र विधानसभेचे महाकवरे पाहत राहा फक्त MKN वर. सुरुवातीला पाहूयात 2019च्या निवडणुकीतील कोणते मुद्दे या मतदारसंघात प्रभावी ठरणार आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं गोड चास्कमान धरणातील पाणी वाटप आणि नियोजन. अनेक वेळा आश्वासनं देऊनही सुरू न झालेला बंद पडलेला यशवंत सहकारी साखर कारखाना. मोठ्या गावामध्ये वाढते नागरिकीकरण. पुणे अहमदनगर महामार्गावरील वाघोली शिक्रापूर येथील सततची वाहतूक कोंडी. मतदारसंघात असलेल्या औद्योगिक कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देणं. औद्योगिक क्षेत्रात वाढती गुंडगिरी. मोठ्या गावांमधील कचरा समस्या. शिरूर हवेली मतदारसंघ महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी 2 तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक विजयस्तंभ असणारा असा हा विविधतेनं नटलेला हा मतदारसंघ. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात जवळपास 3,69,872 मतदार आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष वेगवेगळे लढल्यानंतर या ठिकाणी भाजपचे बाबूराव पाचारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार यांचा पराभव करत शिरूरचा गड आपल्याकडे राखला होता. परंतु या मतदारसंघात देण्यात आलेली बरीचशी आश्वासनं पूर्ण न झाल्यानं 2019ची लढत ही आमदार बाबूराव पाचारणे यांच्यासाठी अवघड जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. विकास आराखडा हा संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये जो बोललो ते करून दाखवलेले आहे. त्याच्यामध्ये दळणवळण आहे, अंतर्गत रस्ते आहेत, ग्रामीण भागातले रस्ते आहेत, स्टेट हायवेचे रस्ते आहेत, MDRचे रस्ते आहेत, नदीवरचे पूल आहेत. हे जर तुम्ही पाहिलं तर गेल्या 25 वर्षात झालं नाही एवढं बजेट आणि एवढी कामं आम्ही पूर्ण केलेली. पाणी पुरवठ्याच्या योजना मागच्या काळामध्ये एकसुद्धा योजना झाली नाही, पण मी 4 योजना पूर्ण केल्या. याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला वाहतुकीची समस्या मोठी आहे, मग वाघोली असेल, सणसवाडी असेल, शिक्रापूर असेल. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की शिरूर तालुक्यामध्ये चास्कामांच्या पाण्याचं नियोजन पार बिघडून टाकलं, घोड धरणातल्या पाण्याचं नियोजन बिघडवलं, भीमा नदीच्या काठावरची गावंही पाण्यापासून वंचित राहिली, त्यामुळं शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं. केवळ नियोजनाला हरताळ फासला, कोणत्याही अधिकाऱ्यांनी नीट काम केलं नाही, ही सगळी जबाबदारी त्या लोकप्रतिनिधी असते आणि लोकप्रतिनिधी सपशेल फेल झाल्यात. आज आपण शिरूर शहरातल्या ज्या इमारती आपल्या काळामध्ये काही बांधल्यात त्या इमारतींची आज अवस्था पहा. आज वाघोलीसारख्या गावामध्ये लोकांना अनेक समस्या आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी पाहिलं पाहिजे की बा कचऱ्याच्या समस्याबाबत सरकारने पुढं आलं पाहिजे, ठोस काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. का सरकार पुढं येत नाही? तुम्हाला आज आमदार म्हणून ज्यावेळेला तुम्ही काम करता त्यावेळेला आपली जबाबदारी काय आहे? अशा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये केवळ घोषणाबाजीचं आणि लोकांना नुसतं गाजर दाखवण्याचं काम 5 वर्षात विद्यमान प्रतिनिधींनी केलंय. शिरूर हवेली मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबूराव पाचारणे यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या पक्षाकडून 5 वेळा निवडणूक लढवली आहे. त्यात 2 वेळा ते आमदार देखील झालेत. यंदा ते भाजपकडून इच्छुक आहेत, पण भाजपकडून ऐनवेळी दुसऱ्याच उमेदवाराला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जातीय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार अशोक पवार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद हे इच्छुक आहेत, तर मनसेकडून शिरूर तालुका अध्यक्ष कैलास नरके हे इच्छुक आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून संपत गाडे यांच्या रूपानं एक नवीन चेहरा देखील विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं दिसून येत आहे. आता मेन प्रश्न ट्रॅफिकचा तर आहेच, कचरा प्रश्न आहे, पाण्याचा तर खूप डेंजर प्रश्न आहे. आता पाणी येतं, टँकरने मिळतं म्हणून ठीक आहे, पण पाणीसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहो, तुम्हाला मी सांगू, एवढे निर्माण करून ठेवलं त्यांनी, काही केलेलं नाही बघा. त्यासाठी मला जनतेची सेवा करायची आणि ती संधी जनतेने मला द्यावं, मी त्या संधीचं सोनं नक्कीच करेन. मी
तुम्ही मला फेसबुकला नका विचारू, व्हॉट्सअपला नका विचारू, ज्यावेळेस मला तुम्ही संधी द्याल ना त्यावेळेस माझ्या घरू येऊन मला प्रश्न विचारा की आबा तुम्ही हे तुम्ही आता ह्या पदावरती आलाय तुम्ही का काम करत नाही. 5 वर्षामध्ये अनेक प्रकारचं या ठिकाणी अडचणींना तोंड द्यावं लागलं. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार यापुढे जर निवडून दिला तर या सगळ्या मुद्द्यांना या ठिकाणी मार्गक्रमण करून त्याच्यावरती मार्ग काढण्याचं काम शिरूर हवेलीच्या जनतेला सुकर कसं होईल या ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका राहील. काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली तर याचा दोन्ही पक्षांना फायदा होईल, कारण याच मतदारसंघात झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचारामुळे आंबेडकरी जनता कुठेतरी सरकारवरती नाराज आहे, तर मुस्लिम मतदार हे आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवरती नाराज असल्याचं दिसून येत आहे. त्यांचे मतदान हे काँग्रेस राष्ट्रवादीला मिळेल, यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे मताधिक्य चांगलेच वाढेल असं चित्र आहे. एकीकडे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार बाबूराव पाचारणे यांच्यावर जनता थोडी नाराज दिसून येते. पुणे जिल्ह्यातील भाजपच्या काही जागा काही दिवसांपूर्वी धोक्यात असल्याचं सांगितलं जात होतं, त्यामध्ये या जागेचा समावेश होतो, त्यामुळे इथे ऐनवेळी काहीही होऊ शकते. तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवार ठरलेला नाही. राष्ट्रवादीकडे अशोक पवार आणि प्रदीप कंद उमेदवारी मागत असल्यानं पेच निर्माण झालाय. एकाला उमेदवारी दिली तर दुसरा विरोध करेल असं सध्या तरी दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी शिवस्वराज्य यात्रेदरम्यान अजित पवारांनी उमेदवार पवार साहेब ठरवतील असं सांगितलं होतं. उमेदवार आहे त्याच्यामध्ये मी बारामतीचा उमेदवार आहे, दिलीपराव आंबेगावचे उमेदवार आहे, शिरूरचा उमेदवार साहेबांना विचारून सांगतो. तुमच्या मनात जे आहे ते करीन तुम्ही काळजी करता. एकूणच काय तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात होत असलेली निवडणूक ही काटे की टक्कर असणार आहे. या मतदारसंघातील निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार असली तरी नेमका कोणता उमेदवार किती मते मिळवणार यावरच येथील निकाल अवलंबून असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागू नये. MKN न्यूज साठी शिरूरहून सुरेश वांडेकर सह ब्युरो रिपोर्ट. महाराष्ट्र विधानसभेचे महाकौरे पाहत रहा फक्त MKN वर. अनेक घटनांनी परिपूर्ण असतं आपलं मानवी जगत. प्रत्येक प्रसंगातील अनुभवात असतो फरक. न्याय आणि अन्यायाचे असतात आपापले निष्कर्ष, पण वस्तुस्थिती नेमकी आहे तरी काय? काय आहे संपूर्ण सत्य हे दर्शवत केवळ प्रतिबिंब. प्रतिबिंब वास्तवते. MKN मराठी.